खूप महत्त्वाच्या 17 किचन टिप्स. 1. सुकं खोबरं, खारीक आणि गूळ हे एकत्र करून रोज खाल्ल्यास आपल्याला गुडघेदुखीचा त्रास खूपच कमी होईल. 2. ऊसाचा रस नेहमी प्यायल्यास मुरुमांच्या समस्या दूर होतात. ऊसाच्या रसामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया आणि अतिरिक्त तेल कमी होते. 3. सकाळी उठल्यावर तोंडात पाणी भरून थंड पाण्याने डोळे धुणे डोळ्याच्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे. 4. रोज अनुशापोटी लिंबू पाणी प्यायल्याने पोट साफ होते आणि पोटातील घाण बाहेर पडते. 5. दुपारी जेवणानंतर 1 ग्लास ताजे बनवलेले ताक, त्यात 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा धने पूड आणि काळे मीठ घालून प्यावे. 6. रात्री झोपण्यापूर्वी नाभीत बदामाच्या तेलाचे 2 थेंब टाकून झोपल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. 7. पोटदुखी, गॅस, अपचन हा आजार दूर करण्यासाठी चहा कॉफी काही दिवस पूर्ण बंद करा किंवा कमी प्या. 8. सकाळी नाश्त्यानंतर आणि रात्री जेवणापूर्वी पपई खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. 9. पायात काटा घुसल्यास त्यावर खोबरेल तेलाचा थेंब लावा, काटा बाहेर येईल. 10. अंडी उकळलेले पाणी कुंडीतील रोपांना घालावे, त्यांच्यासाठी ते पोषक असते. 11. रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा शेगडी नीट स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा पिठक होणार नाही. 12. पिठलं बनवताना बेसनाचं पीठ कच्चं न वापरता कोरडे भाजून नंतर पिठल्यात वापरले तर पिठल्याचा खमंग स्वाद येतो. 13. शर्टचा, कॉलरचा किंवा हाताचा डाग निघत नसेल तर कॉलगेट लावून घासा, पटकन डाग निघतो. 14. किवी रिकाम्या पोटी खाल्ल्याने प्रतिकारक शक्ती वाढते. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी हे फळ नक्की खावं. 15. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा भरून राहते व अशक्तपणा येत नाही. 16. संध्याकाळी चहा न पिता शेंगदाणे खावे. शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही आणि मधुमेहासारख्या आजाराचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. 17. हरभरे दररोज सकाळी भिजवून खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते, स्नायू मजबूत होतात, हाडे आणि दात मजबूत करते आणि शरीराला भरपूर ऊर्जा प्रदान करते. मित्रांनो, तुमच्यासाठी मी इतकी महत्त्वाची माहिती देत आहे, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.